तर हे 40 कोटी विचार करा ना तुम्ही, म्हणजे भारताचा आत्ताची परिस्थिती, भारताचं दरडोई उत्पन्न आणि असलेल्या लोकांच्या नोकऱ्या जाणे, त्याच्यामध्ये म्हणजे दारिद्र्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे इथून पुढच्या काही काळामध्ये. एक टक्के जेव्हा जीडीपीची घसरण होते तेव्हा फॉर्मल सेक्टरमधली म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरमधल्या 20 लाख नोकऱ्या, रोजगार 20 लाख नोकऱ्या जातात. 20 लाख 1% जीडीपी, आपण 8 ते 10% जीडीपी घसरणार असं म्हणतो. आणि जेव्हा हे सूत्र असं आहे की जेव्हा फॉर्मल सेक्टरमधली एक नोकरी जाते, फॉर्मल सेक्टरमधला एक रोजगार जातोय, तेव्हा इनफॉर्मल सेक्टरमधले 3 रोजगार जात आहेत. म्हणजे प्रत्येक जीडीपीच्या 1% घसरणीमाग 4 लोकांचा रोजगार जातोय. म्हणजे त्या 20 × 4 80 लाख रोजगार, 1% जीडीपी ची घसरण झालीये म्हणजे होत आहे. आता आठवा की विचार करा की जर 10% जीडीपीची घसरण झाली तर किती लोकांच्या रोजगारावर गंडांतर येणार आहे. ऑलमोस्ट 80 लाख × 10 आपण केलं तर ऑलमोस्ट 8 कोटी रोजगार, लोकांच्या रोजगारावर गदा येणार आहे डिरेक्टली. इनडिरेक्टली जर आपण विचार केला, एका फॅमिलीमध्ये जर आपण 4 ते 5 लोक कन्सिडर केली तर 8 × 5 म्हणजे 40 कोटी लोक अफेक्टेड आहेत त्या रोजगारामुळे किंवा ह्या आत्ताच्या परिस्थितीमुळे, ह्या जीडीपी ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर हे 40 कोटी विचार करा ना तुम्ही, म्हणजे भारताचा आत्ताची परिस्थिती, भारताचं दरडोई उत्पन्न आणि असलेल्या लोकांच्या नोकऱ्या जाणे, त्याच्यामध्ये म्हणजे दारिद्र्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे इथून पुढच्या काही काळामध्ये. सरकारी आकडे काही उद्या आपल्याला आपला स्वतंत्रपणे अभ्यास करायचा आहे म्हणून आपण सेशन घेतोय.